कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली काँग्रेसचे नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे डी राजा यांचा या शिष्टमंडळात समावेश होता हे कृषी कायदे शेतकरी विरोधी असून हे कायदे मागे घेणं हे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी राष्ट्रपतींजवळ केल्याचं राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं हे कृषी कायदे लागू करताना कोणत्याही प्रकारचं विचार मंथन झालेलं नाही असं शरद पवार यांनी सांगितलं ऐन थंडीत शेतकरी रस्त्यावर उतरून या कायद्यांचा निषेध करत आहेत त्यामुळे हा विषय तातडीनं सोडवण्याची आवश्यकता आहे असंही शरद पवार यांनी सांगितलं हे कायदे रद्द करण्याची मागणीही राष्ट्रपतींना केल्याचं सीताराम येचुरी यांनी सांगितलं